गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू माय अनदर व्लॉग। आज मैं एकदम सकाळी सकाळी व्लॉग स्टार्ट करती है। क्या सकाळी आम्ही मूवी बघायला चाललो आहे। मूवी तो बाई पण देवा असं काहीतरी आहे। मम्मीचं चालू आहे खूप दिवसापासून की जायचं, तर मी म्हणत असेल तर त्यांना जाऊ द्यायचं, तू कशाला चालली आहे? पण माझं पण तिकीट काढलंय तर तिनी मम्मी आहे। आणि कालच्या व्लॉग मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर सविता मामी होत्या, त्या एक आहे, आणि बोर्डे काकू आहे, त्यांची मुलगी शिवानी आहे, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे। ती माझी सिस्टर लागती पण माझी बेस्ट फ्रेंड आहे ती। बघू आजचा दिवस कसा जातो। एक तर मी ट्रेलर बघितला होता, मला काही एवढा खास नाही वाटला, म्हणजे माझ्या एजच्या मुलींसाठी तरी। तर आता ज्या मोठ्या मोठ्या आहेत तर त्यांना खूप आवडलाय तो मूवी। मम्मी स्टेटस बघतीये, मम्मीला पण जाऊ वाटतंय। मम्मी डिसाइड केले जायचंय। चिकू आणि सिम्बा इथे मस्ती करतायत भरपूर। सिम्बा आता आम्ही जस्ट बोर्डे काकूच्या घरी आलो तर त्यांना घ्यायला, म्हणजे त्यांच्यासोबतच आम्ही चाललोय। काका आम्हाला सोडणार आहे आणि मम्मीच त्यांचं चालू। गॉगल घेतला का? नाही घेतला। आता यांचं चालू आहे, ह्याच्यावर फोटो काढायचा आहे त्यांना। गॉगल लावा मामी। वा गॅंग म्हणलं। जस्ट आम्ही घरी पोहोचलो आणि सिम्बा दरवाज्यातच उभा होता। आणि काय झालं सिम्बा तुला? वाट बघत असं तो वाट बघत होता आमची। आम्ही आता घरी पोहोचलोय, काकाने आम्हाला घरापर्यंत सोडलं। मम्मी कसा होता पिक्चर? खूप छान होता, मला पण आवडला। म्हणजे असं मला पहिले वाटत होतं की किती बोर असेल बायकांचं असेल, पण खरंच असं रिलेट होतो सगळ्यांच्याच लाईफ बद्दल। म्हणजे त्यांनी असं दाखवलंय की बहिणी बहिणींचं आहे आणि नंतर लग्न झाल्यानंतर सगळे म्हणजे दूर दूर जाता, मग नंतर मिसअंडरस्टँडिंग वाढत जाती, मग ते सगळे एकत्र येतात। गौर काय गौर मंडळ मंगळागौरीचं हे असतं, ते कॉम्पिटिशन असतं एक। पण ते त्याच्यामागे काय असतं की त्या सहा बहिणी पण अगोदर कशा भांडणं वगैरे, पण नंतर कळतं की आपण एकमेकीचं किती दुःख समजून घ्यायला पाहिजे। हा, ज्यांना बहिणी आहे त्यांनाच कळणार ते। हा, म्हणजे बहिणी बहिणींचा आहे तो पूर्ण पिक्चर आणि खूप
कॉमेडी पण आहे आणि असं थोडं इमोशनल पण आहे मध्ये मध्ये आणि खूप सुंदर होतं त्यांचं, म्हणजे मला आवडलं. आणि त्यांचा शेवटचा डान्स तर खूप मस्त होता, एकदम अशा त्या आजी आहेत, खूप जास्त वय त्यांचं, त्यांनी सुद्धा डान्स केला. आणि आपण साधे एवढं म्हणजे यंग असून पण आपण डान्स वगैरे नाही करत. अटंगडी म्हणून हा त्यांचं नाव वय त्यांचं 80-85 पर्यंत. बापरे, त्यांनी इतका सुंदर डान्स केलाय, मी खूप इम्प्रेस झाली. जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल माझा, तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.